इथे क्रीक आणि इथे माझ्या मागे आहे स्टारबक्स. मोस्ट प्रॉबेबली लोक ना प्री वेडिंग शूट पण करतात. या समोरची ही जी बोट आहे ना, इथून तुम्हाला डेरा साईडला एक दिरा मध्ये जाता येते. आणि आत्ताचं टेम्परेचर मी तुम्हाला सांगेन आता 41 degrees आहे, बट इट फील्स लाईक 50 degrees. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो आत्ता आपण आहोत दुबईमधल्या मोस्ट ब्युटिफुल जे वॉक आहे दुबईमधलं अलसीफ, तिथे आहोत. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की तिथे आहे लिहिलं आहे अलसीफ दुबई. तर हे बाजूचं जे माझ्या मागचं जे सराउंडिंग दिसतं ना, इतकं सुंदर आहे ना. स्पेशली माझा वन ऑफ दी फेवरेट लोकेशन इकडचं दुबईमधलं म्हणाल ना, तर मला अलसीफ हा एरिया फार आवडतो. बरीच लोकं सकाळचं इथे वॉक करण्यासाठी देखील येतात. हा जो एरिया आहे ना, हा नियर मीना बाजार, म्हणजे मीना बाजारच्या अगदी जवळ आहे. बाजूला क्रीक देखील आहे. इथून बऱ्याचशा कनेक्टिव्हिटी पण आहे. जसं की तुम्हाला देहराला जायचं आहे, तर तुम्ही देहराला इथूनच क्रीकच्या इथून तुम्ही बोट आहे वंदिराममध्ये, ती घेऊन तुम्ही त्या साईडला जाऊ शकता. सो बरेचसे इथून कनेक्शन आहे. जसं की मीना बाजार मोस्ट जो शॉपिंगसाठी एरिया, जो शॉपिंगसाठी जे एरिया जो मानला जातो दुबईमधला, म्हणजे लोक जी शॉपिंग जिथून करतात जास्तीत जास्त, तो एरिया देखील इथे जवळ आहे, म्हणजेच मीना बाजार. तर असं सगळं आहे. तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आणि एंडपर्यंत बघा. खूप छान रित्या डेव्हलप केलेलं, एक साईडला ओल्ड एक साईडला न्यू अशी त्यांची थीम आहे. म्हणजे तुम्ही आता हे माझ्या मागे जे स्ट्रक्चर दिसतंय ना, ते ओल्ड स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्यांनी जे उभारलं आहे ना हे स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतंय ना, हे ओल्डरित्या उभारलं आहे, डेव्हलप केलं आहे. ते तसं नव्हतं पहिलं, त्या लोकांनी स्वतः हे क्रिएट केलेलं आहे. सो असं सगळं आहे. आणि ते वेगवेगळे छोटे छोटे शॉप्स पण आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर असं सगळं आहे. सो येस, हे समोर शॉप दिसतात, हे असे शॉप इथे असतात. आणि हा क्रीक आहे, आणि या क्रीकच्या बाजूला ना हे हेरिटेज सूक आहे. म्हणजे इथे एक मार्केट आहे छोटंसं, जे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दिसेलच. खूप जुनं बांधकाम आहे असं वाटेल तुम्हाला. इकडचं जर का तुम्ही एक एक गोष्ट जर का बघितली ना, तर हे लॅम्प बघा, त्यानंतर ह्या विंडोज आणि हे सगळं जे बनवलं आहे ना, हेच बघा, या सगळे जे बांधकाम आहे ना, हे सगळं ओल्डच आहे असं वाटतं बघितलं की. सो असं सगळं आहे. आणि आतमध्ये गेल्यावर वेगळेवेगळे असे छोटे छोटे शॉप आहेत, जिथे आपल्याला काही जुन्या वस्तू वगैरे बघायला मिळतात. तर आपण ते देखील बघूया. हे बघा, इथे एंट्री केल्यावर तुम्हाला दिसतं आहे द हेरिटेज सूक, अलसीफ द हेरिटेज सूक. सो हा तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे आणि किती डेव्हलप केलेलं आहे हे बघा. आणि त्यानंतर इथे हे जे समोर तुम्हाला दिसत आहेत ना, हे ना म्हणजे हे जे रेस्टॉरंट आहेत, खास अरेबिक लोक जे असतात ना, अरब वगैरे, त्या लोकांसाठी हे स्पेशली बनवलेले आहेत. सो असा इकडचा व्ह्यू आहे एकंदरीत. आणि खूप सुंदर वाटतं इथे आल्यानंतर. नक्की संध्याकाळचे ना, आता वाजले ॲक्च्युली 6, आणि संध्याकाळी 6 वाजताचा हा व्ह्यू आहे हे बघा. हा पण जो व्ह्यू दिसतोय ना तुम्हाला, हा हे पण ॲक्च्युली त्यांचे हॉटेल्सच आहेत हे असे, आणि डेव्हलप केलेले आहेत. असं ओल्ड स्ट्रक्चर असं लिहिलेलं आहे, तुम्ही जर का बघितलं ना तर असं वाटेल आपण ओल्ड काहीतरी एखादी वस्तू बघतोय, पण त्यांनी ते स्ट्रक्चरच असं बांधलेलं आहे ॲक्च्युली. सो असं सगळं आहे. आणि बघा किती सुंदर डेव्हलप केलं आहे. सो एकंदरीत तुम्ही दुसऱ्या साईडने येऊन पण तुम्हाला हा व्ह्यू दिसतो, जो मी तुम्हाला मगाशी दाखवला, ती समोर ती बोट आहे. आणि त्याच्यानंतर हा व्ह्यू आहे इथून. हे शॉप्स आहेत इथे आतमध्ये. ह्या शॉप्समध्ये पण बघा, इथे स्पायसेस वगैरे मिळतात बऱ्यापैकी, खूप चांगले स्पायसेस मिळतात. बरीच लोकं जेव्हा येतात ना, टुरिस्ट लोकं, तेव्हा इथून हे खरेदी करून घेऊन जातात. त्यानंतर असे हे अँटिक पीसेस बघायला मिळतात सुंदर सुंदर. हे बघा, ह्या सगळ्या अशा प्लेट्स वगैरे खूप सुंदर अशा. आणि असे हे छोटे छोटे शॉप तुम्हाला बघायला मिळतात. ॲक्च्युली असा प्रॉब्लेम आहे आता की, ॲक्च्युली प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, ॲक्च्युली कसं आहे की आता समर चालू झाला आहे इथे. आणि आत्ताचं टेम्परेचर मी तुम्हाला सांगेन आता 41 degrees आहे, बट इट फील्स लाईक 50 degrees. सो तुम्हाला खूप टुरिस्ट इथे खूप कमी दिसतात. आणि खूप सगळं खाली खाली आहे. जर का तुम्ही इथे माझ्या मागे वगैरे बघाल ना, तर कोणच नाही आहे, खूप रेअर लोक आहेत इथे. जर का तुम्ही बघाल, हे बघा इथे तुम्हाला दाखवते, हे टुरिस्ट लोक आलेले आहेत आत्ता, बट खूप कमी प्रमाणात आहेत. जर का कंपॅरेटिवली तुम्ही डिसेंबर वगैरे नोव्हेंबर बघाल ना, तर तुम्हाला खूप जास्त गर्दी दिसते इथे. तर असं आहे. इथे हे बघा, इथे जर का तुम्ही बघाल ना, तर हे छान असे
ओल्ड फॅशनचे जे डमरू वगैरे असतात ना ते पण ठेवले आहेत. एक इंटेरियरचा पार्ट आहे. त्यानंतर इथे हे असे बेंचेस पण आहेत, म्हणजे ओल्ड स्ट्रक्चर कसं त्याला मॅच होईल तसं ठेवलेलं आहे. हे बघा, हे जे मी मगाशी तुम्हाला म्हणाले ना की खूप जुन्या काळातल्या वस्तू वगैरे इथे बघायला मिळतात, ते बघा या वस्तू इथे आहेत. हे असे पुतळे छोटे छोटे, हे बघा, हे असं सगळं इथे पाहायला मिळतं. हे जे पुढे जे शॉप दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं असंच आहे इथे. हे सगळं जुन्या काळातल्या वस्तू वगैरे होत्या ना, त्या सगळ्या कलेक्ट करून त्या लोकांनी इथे ठेवलेल्या आहेत. कधी कधी हा प्रश्न पडतो की यांनी या वस्तू आणल्या कुठून असतील. बऱ्याच लोकांचं फेवरेट आणि इथे असलेलं ओल्ड पद्धतीने त्या लोकांनी इंटेरियर केलेलं कॅफे कॉफी शॉप आहे इथे. तर ते तुम्हाला मी आता दाखवते. आणि आपण इमॅजिन नाही करू शकत की असंही ते लोकं म्हणजे असं डेव्हलप या प्रकारे पण करू शकतात. तर सगळ्यात यु नो सगळ्यात पॉप्युलर असलेलं आणि खूप छान असं सजवलेलं कॉफी शॉप. बाजूला मस्त असा क्रीक आहे इथे, क्रीक. आणि इथे माझ्या मागे आहे स्टारबक्स. तर मस्त कॉफी घ्यायची आणि इथे क्रीकच्या बाजूला येऊन बसायचं. गरमी आहे, वातावरण गरम आहे, पण इथे छान हवा लागते. सो वाव मस्त. आणि इथे गिरीक पण खूप एन्जॉय करतोय. बघा, गिरीक पण खूप मस्त एन्जॉय करतोय, फिरतोय. सो तुम्हाला माझ्या मागे दिसतंय ही चौकीथाणी आहे. आणि चौकीथाणीमध्ये इथे बघा माणूस कसं वाजवतोय. बघा तुम्ही बघू शकता, माणूस इथे आहे डान्स करतोय. तुम्ही डान्स करू शकता. समोर ही चालली आहे डाव क्रूज आहे.
हे बघा तिथे माणसं आहेत त्या डाव क्रूजवर, इथे पे करावे लागतात आपल्याला, आधी बुकिंग करावी लागते त्याच्यासाठी, आणि रात्रीचं वगैरे जेवण वगैरे इथेच असतं सगळं. सो बुकिंग करावी लागते टाईम. इनोवेटिव्ह आहे, म्हणजे असं वाटतं की कुठेतरी कुठल्या तरी जुन्या आपण वाड्यावर वगैरे येतो ना तशा टाईपचे डोअर्स आहेत. आता आपण ज्या एरियामध्ये आहोत ना, हा एरिया, ह्या एरियामध्ये ना काही कंट्रीजच्या एम्बेसीज आहेत. सो इथे फोटोज वगैरे घेणं पण ॲक्च्युली रेस्ट्रिक्टेडच आहे ॲक्च्युली. सो तरी पण मी तुम्हाला एकदा हा इकडचा व्ह्यू दाखवते, आणि खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे इकडचा. हे बघा इथे सगळे ना फ्लॅग्स लागले आहेत, खूप सुंदर रोड आहे. इथे लोकं ना वॉक करण्यासाठी पण येतात. अल्सीफ एरिया जो आहे, हेरिटेज चूक वगैरे, ह्याला सगळं लागूनच आहे, आणि असा आहे हा एरिया. सो असा होता आजचा अल्सीफ दुबई, जे मोस्ट ब्युटिफुल वॉक इन द दुबई असं मला वाटतं. आणि सिरियसली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल खूप छान छान क्रिएटिव्हिटी डेव्हलप केलेल्या आहे त्या लोकांनी, आम्ही आपल्या त्या आपण त्या पाहिल्या देखील. सो असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही माझ्यामागे बघू शकता अल्सीफ दुबई हे एक त्या लोकांनी, ते 2-3 ठिकाणी हे त्यांचे टॅग्स जे आहेत ना हे त्या लोकांनी असे लावलेले आहे, जेणेकरून तिथे तुम्ही फोटोज पण क्लिक करू शकता. हे बघा तुम्ही बघू शकता माझ्यामागे फोटोज क्लिक करायला आले. सो असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.